श्री संत सद्गुरू देवावतारी बाळूमामा या चरित्रग्रंथाचे क्रमशः वाचन. बाणा निंबर्गीचे देसाई असे मामांच्या पूर्वजाबद्दल म्हणतात. नंतर विजापूरजवळ तोरवी येथे इसवी सन 1156 कोणी पुरुष आला. त्याने तेथील पाटीलकी मिळवली. त्यांचे वंशज ते गाव सोडून बेळगाव जिल्ह्यातील गोकाक तालुक्यात आरभावी येथे आले. तेथे पाटीलकी मिळवली. गावातील मारुतीचे ते पुजारी होते. काही वर्षांनी मारुतीची पूजा बेरडांकडे सोपून इसवी सन 1656 या घराण्यातील पुरुष अक्कोळला आले. अक्कोळगाव बेळगाव जिल्ह्याच्या चिकोडी तालुक्यात आहे. या मंडळींना आरभावी तसेच आरबाळे अशी दोन आडनावे पडली. त्यांचे गोत्र बेडग वन्न बन्ने नावर. यांचा कुलदेव आरभावीचा मारुतीदेव व कुलस्वामिनी चिंचली मायव्वा. मूळ पुरुष बेरगुंडी देसाईपासून बाळूमामांपर्यंतची वंशावळ उपलब्ध झालेली आहे. मामांच्या पुण्यशील मातोश्री श्री मायाप्पा आरभावे यांची पत्नी सत्यव्वा. सौ सत्यव्वा म्हणजे संत बाळूमामांची आई. ती भाविक होती. तिचे माहेर आप्पाचीवाडी. आप्पाचीवाडी हे छोटे गाव कागल निपाणी या राष्ट्रीय महामार्गावर पश्चिमेकडे 2 किलोमीटर अंतरावर असून ते कर्नाटकात आहे. हालसिद्धनाथ नामक एका प्रसिद्ध योगी पुरुषांचे ते जागृत क्षेत्र म्हणून त्या भागात प्रसिद्ध आहे. माहेरगावीच हालसिद्धनाथ असल्यामुळे सत्यव्वाची या दैवतावर मोठी निष्ठा होती. सत्यव्वा पूर्ण शाकाहारी असून विठ्ठलावरही तिची भक्ती होती. ती एकादशी व्रत करत असे. त्या दिवशी ती अत्यल्प फराळ करी. महापुरुषाचा जन्म. निष्काम कर्मयोगी मायाप्पा व पतिव्रता सत्यव्वा यांच्या पोटी जन्म घेणाऱ्या मुलाची योग्यता त्यांनाही ठाऊक नव्हती. शके 1814 अश्विन महिन्यात पहिली शुद्ध एकादशी झाली. सत्यव्वाचा उपवास होता. अहोरात्र भजन नामस्मरण तिला घडले होते. दुसऱ्या दिवशी द्वादशी होती. सर्वांची जेवणे झाली. सत्यव्वाचेही जेवण झाले. ती तृप्त होती. सोमवारचा दिवस होता. दुपारी 4:23 सहज सुखरूपपणे ती प्रसूत झाली. मुलगा झाला. विशेष म्हणजे जन्मतः शांत व आनंदी असा चेहरा असलेला हा मुलगा पुढे प्रख्यात सत्पुरुष होणार हे साध्या भोळ्या अशा त्या धनगर कुटुंबाला कसे बरे कळावे. सिद्धपुरुष मातेच्या उदरातून जगात प्रकट होताच हसत असतात असे शास्त्रात म्हटले आहे. पुत्ररत्न लाभामुळे माता पित्यांना मोठा आनंद झाला. सर्वत्र साखर वाटण्यात आली. बारशाचा समारंभ झाला व मुलाचे नाव बाळाप्पा असे ठेवले.